कार्यकर्ता पेटून उठलेला आहे, जनता पेटून उठलेली आहे, आणि पेटून उठलेला कार्यकर्ता आणि जनता वाट पाहते निवडणुका कधी होत आहेत कधी येत आहेत. योगायोगानं सगळ्यात पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. त्यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था गेली कित्येक वर्षानुवर्ष बंद पडलेल्या आहेत. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत. अगदी मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती वर्षानुवर्ष प्रशासक बसलेले आहेत आणि प्रशासकच कारभार करत आहेत. कारण या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षानं आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी जे सत्तेचं नीच राजकारण केलं, गलिच्छ राजकारण केलं, इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण यापूर्वी या महाराष्ट्रानं कधीही पाहिलेलं नव्हतं. जी काँग्रेस 70 वर्ष या देशावर काँग्रेसने राज्य केलं, त्या काँग्रेसने सुद्धा एवढं नीच राजकारण यापूर्वी कधीच केलं नव्हतं. इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण हे देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रामध्ये केवळ सत्तेकरता केलं आहे. आणि म्हणून त्या देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्यासमोर गेलेल्या सोबत गेलेल्या मग गद्दार शिवसेनेचे असोत, गद्दार राष्ट्रवादीचे असोत किंवा गद्दार काँग्रेसचे असोत, या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. लोकसभा ही पुढे ढकलता येत नाही, कुठलीही कायद्यात तरतूद नाही, म्हणून लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. जर कायद्यात तरतूद असती तर लोकसभासुद्धा पुढे ढकलली असती, परंतु लोकसभा पुढे ढकलण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रात पहिली निवडणूक ही लोकसभेची होईल आणि मग या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या निवडणुका या निश्चितपणानं होणार आहेत. आणि त्यामुळे या निवडणुकीची वाट महाराष्ट्रातली जनता पाहते, त्याचप्रमाणे या निवडणुकीची वाट रायगडची जनतासुद्धा आतुरतेनं पाहते. रायगडच्या जनतेला विश्वासघातक्याचं सूड उगवायचं आहे की त्यांनी कोणाकोणाबरोबर विश्वासघात नाही केला. राजकाच्या जन्मापासून, राजकीय जन्मापासून, म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्यांनी दिला त्या बॅरिस्टर ए आर अंतुलेंचा विश्वासघात केला. ज्यांचं राजकारण संपत आलं होतं, रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती, त्या हद्दपारीतून ज्या शेका पक्षानं वाचवलं त्या जयंत पाटलांचा विश्वासघात केला. आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिलं, राजकीय जन्म दिला, अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकीय राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला. आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते. कारण हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड. या रायगडनं त्याही वेळेला बेईमानी खपवून घेतली नाही, त्यावेळेला गद्दारी खपवून घेतली नाही, त्यावेळेला फितुरी खपवून घेतली नाही, आणि आतासुद्धा रायगड ही गद्दारी, ही बेईमानी, ही फितुरी खपवून घेणार नाही. या विश्वासघातक्यानं धडा शिकवण्याकरता रायगडचा मतदार आतुर आहे. माझं खुलं आव्हान आहे, जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने आनंदी त्यांच्या समोर लोकसभा लढवून दाखवावी. त्यांनी खरोखर हिंमत करून दाखवावी. काय त्यांची अवस्था होते ते बघा.